यानंतरचं गाणं सादर करण्यासाठी आपल्या समोर येतोय प्रसेनजीत कोसंबी. ये कोल्हापूरची अंबाबाई तुम्ही गोंधळाला याव, तुम्ही जागराला याव. ये तुळजापूरची भवानी आई तुम्ही गोंधळाला याव, तुम्ही जागराला याव. आली आली हो चिन्ह गोंधळाला आली रे तुळजा भवानी माझी, भक्ताच्या नवसाला पावली रे तुळजा भवानी माझी. परडी संभाळ टुक टुक ज्ञान रथाचा धरा, आता ज्ञान रथाचा धरा. भौतीच्या माळा घालून गळा, भौतीच्या माळा घालून गळा. माग जोगवा जरा धन्यवाद प्रसेनजीत. थँक यू सो मच. थँक यू. हीच ती गाणी ज्यांनी हे 10वं पर्व गाजवलं. आता आपले स्पर्धक सज्ज झालेत निकालाला सामोरं जाण्यासाठी. काही क्षणातच निकाल आपल्याला समजणार आहे, पण त्यापूर्वी अभिजीत आपण बघूया प्रेक्षकांचा काय कौल आहे. अगं प्रेक्षकांचं कौल बिलकुल काय विचारतेस, इकडं पब्लिक ठार येणं झालंय. पब्लिकला काय वाटतंय कोण जिंकणार? पार टांगा पलटी घोडा फरार. मी एकाच गुणाचं नाव घेतलं ना तर मारतील मला धरून. चला इकडे जरा आतमध्ये जाऊन जरा विचारतो की नक्की आज या बाजूच्या प्रेक्षकांना कोण जिंकेल असं वाटतंय. जरा ओरडून सांगा प्लीज. मला पाच नावं ऐकायला येत आहेत. पाच मला सगळ्यांचीच नावं येत आहेत. तू म्हणतेस तसंच अगदी. या बाजूला इकडे जरा मागे जातो. या या जरा मागचं जरा विचारूयात. प्रिया मी तुला खरंच सांगतो की लोकांच्या आवाजावरून ओरडून जर एखादा विजेता ठरवायचा असताना तर हे महामुश्किल काम होतं.
त्यामुळे मला फार आनंद वाटतोय की आपले महान अजय अतुल सरांसारखे जजेस इथे आहेत. आणि अर्थात प्रेक्षकांचा कौल आहेच की त्यांच्या SMS द्वारे आपल्याला ठरवता येत आहे की फायनली आजचा महाविजेता किंवा महाविजेती कोण असेल. आपण एक काम करूया अभिजित, आपण बघूया प्रत्येकाचं नाव घेऊन. हा चालेल. ओके, विश्वजीत. प्रसेनजी. नेहा वर्मा. सावनी रवींद्र. धवल चांदवडकर. अरे सगळेच जण सगळ्यात जणी चेअर करतायत, आता काय होणार आहे? कठीण आहे, कठीण आहे. आता तूच ठरव काय करायचंय. आपण परीक्षकांना बोलवायचंय की परत इतर काही पद्धतीने निकाल लावायचा आहे? नाही, मला याबद्दल सार्थ अभिमान आहे की आपले 5ही स्पर्धक इतके लोकांच्या मनात त्यांनी स्थान मिळवलं आहे आणि घर केलंय की प्रत्येक जण 5ही जणांचं नाव घेत आहे. क्या बात आहे. एकदा 5ही जणांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अजून जोरदार, अजून जोरदार. थँक्यू सो मच अभिजी, थँक्यू सो मच. मगाशी आपण उल्लेख केल्याप्रमाणे मराठी पाऊल पडते पुढे ह्या आपल्या लाडक्या कार्यक्रमाचं दुसरं पर्व आता सुरू होणार आहे. या कार्यक्रमाचे निर्माते श्री नितीन चंद्रकांत देसाई आज आपल्यासोबत आहेत. मी त्यांना मंचावरती आमंत्रित करते. वेलकम सर. सर, आम्हाला सगळ्यांना नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की मराठी पाऊल पडते पुढेच्या या दुसऱ्या पर्वाचं वैशिष्ट्य काय. राजा शिव छत्रपतींना अभिवादन करत, तुळजापूरच्या भवानीला नमन करत, आज तुमच्यापुढे मराठी पाऊल पडते पुढेचं पाऊल जे पुढे पडतंय ते घोषित करताना आनंद होतोय. जय भवानी. हाच जोश आहे, तुम्ही मराठी पाऊल पडतेला पुढे नेलेलं आहे. पण तुमच्यासाठी आज अभिमानाची गोष्ट आहे की ते मराठी पाऊल पुढे पडलेलं आहे आणि यावेळी आटकेपार झेंडा घेऊन ते मराठी महाराष्ट्राच्या बाहेर पण गेलेलं आहे. या महाराष्ट्राच्या बाहेरचे जे मराठी लोक आहेत, गोव्यामधले असो, इंदोरमधले असो, असे असंख्य स्पर्धक यावेळी तुमच्या भेटीला येणार आहेत. आणि दुसरा जो झेंडा आहे तो एवढा आटकेपार आहे की तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल त्या कार्यक्रमाचं. जे तुम्हाला आवडीचे असे असलेले परीक्षक आणि त्या परीक्षकामध्ये तुमच्या आवडीची अशी व्यक्ती येणार आहे आणि ते झेंडा तुम्हाला उद्या पाहायला मिळाले. कारण एकदाच सगळं सांगितलं तर सगळंच संपून जाईल. पण मला खास आनंद होतो आहे की मराठी पाऊल पडते पुढे हे तुम्ही झीच्या सगळ्या प्रेक्षकांनी उचलून दिलं. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप दिवाळीच्या पण शुभेच्छा देतो, या स्पर्धकांना शुभेच्छा देतो आणि ह्या पुण्याला शुभेच्छा करतो. कसं काय पुणे, पुण्याने नेहमीच साथ दिलेली आहे. तर उद्या तुम्ही विसरू नका, मराठी पाऊल पडते पुढे हे दिवाळीच्या निमित्ताने खास 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 तुमच्या भेटीला येत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, थँक्यू सो मच. या मंचावरचं, या स्पर्धेतलं आपल्या स्पर्धकांचं अखेरचं गाणं घेऊन ते आपल्या भेटीला येत आहेत आपला निरोप घेण्यासाठी. आणि मुख्य म्हणजे आपल्या आवडत्या परीक्षकांना धन्यवाद देण्यासाठी आपले सगळे स्पर्धक अजय अतुल यांचीच गाणी आपल्यासमोर आता सादर करणार आहेत. सर्वप्रथम आपल्यासमोर येते आहे नेहा वर्मा. Oh
व्हेरी वेल डन डॉक्टर, थँक यू. नेहा, तुझं गाणं आम्हाला सगळ्यांनाच आणि प्रेक्षकांनासुद्धा खूप आवडतंच कायम. आपण विचारूया आईबाबांना कसं वाटतंय. अभिजीत, नेहा मला काहीतरी वाटतं चुकलंय. तू दातांची नाही हृदयाची डॉक्टर हवी होतीस. अर्ध्या पब्लिकचं काय, सगळ्या पब्लिकचं हृदय खलास केलंयस तू आता. क्या बात आहे, आम्हाला खूप धमाल आली. आपण तुझ्या पालकांनाच विचारूयात. काका, मला खरंच जर मुलगी कधी व्हावी असं वाटेल ना तर नेहासारखी असावी. तुम्हाला तर किती अभिमान वाटत असेल. यस, डेफिनेटली. एक तर ती डॉक्टरकीचा अभ्यास आणि साईड बाय साईड गाणं, त्यांनी जे काय तिने बॅलन्स केलं आहे, आय एम रिअली रिअली प्राऊड ऑफ हर. नो डाऊट, प्रत्येक यशस्वी मुलीमागे तिची आई असते, किंबहुना आईची छाप असते असं म्हणतात. आणि चेहरेपट्टीवरून तर तुम्ही खरंच वाटता की ओळखूच शकतो आपण की ही यांचीच मुलगी. नेहा, कसा वाटला परफॉर्मन्स? खूपच सुंदर. आणि मी लहानपणापासून तिचं गाणं फॉलो करते आणि तिचं म्हणजे तिच्या बरोबरीने असते सतत तिच्या गाण्यासाठी, आणि मला खरंच तिचा अभिमान आहे. दातांच्या फिलिंग्स आणि इतरांच्या फिलिंग्स यांच्याशी कसं खेळायचं तुला करेक्ट माहिती आहे नेहा. प्रिया, बॅक टू यू. थँक्यू सो मच अभिजीत. आणि थँक्यू नेहा. तुला आईबाबांना काही सांगायचं आहे? हो, मला खरंच सांगायचं आहे की माझं गाणं आज इथपर्यंत आलं आहे हे फक्त माझ्या आईबाबांमुळे आहे. ऑफकोर्स माझ्या गुरूंना आणि सगळ्यांमुळे आहेच, गुरूंमुळे पण आहे. पण माझ्या आईनी मला जेवढा सपोर्ट केला आहे गाण्यासाठी, पहिल्यापासूनच ती माझ्या पाठीशी असायची की नाही तू गा तू गा. त्यामुळे मी इथपर्यंत येऊ शकले. सो थँक्यू सो मच आईबाबा. थँक्यू. थँक्यू सो मच नेहा. आणि तुला रिझल्टसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. यानंतर आपल्या समोर येतोय धवल चांदवडकर. कर देना सीने में प्यार भर देना, आ जाओ ना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना. ये गो ये महीना पिंजरा बनाया सोने में हर एक कोना तेरे लिए धड़कता है महीना. माला तोड़ू नको माला छोड़ू नको, मेरे दिल में तू ही सेफ है ना. मेरी आंखों में आहा सपनों में आके तू रहना. भीगी रातों में गा फोटों से ये चुपके कहना. और कर देना प्यार भर देना, आ जाना मेरी बाहों बनाया.
सुनैयारी तो वर्ल्ड आई वाज थिंकिंग ओवर कैसे ये धड़कता है मैना तला तोड़ू नको तला तोड़ू नको मेरे दिल में तू ही सेफ है ना अरे आजा सनम पिंजरा है ये कब से खाली अभी कर दे करम भर दे मोहब्बत से झोली वार कर देना प्यार भर देना आ जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना देखो ये मैना पिंजरा बनाया सोने का पिंजरा बनाया सोने का ताला लगाया चांदी का और ये है तो ये है ये मैना पिंजरा बनाया कडक परफॉर्मन्स धवल मला धवलच्या आई बाबांची बोलायचंच आहे अभिजित प्लीज धवल मार धवलच परफॉर्मन्स आणि आम्हाला सगळ्यांना भयंकर आवडला परफॉर्मन्स ते शब्द बिब्द आम्हाला नाही कळत रे आम्ही एनर्जी बघतो आम्हाला लय आवडलं आणि मला असं मनापासून वाटतं आणि जे सगळ्या प्रेक्षकांनाही वाटत असेल या परफॉर्मन्सला तू तीन चांद लावलेस तीन याच्यासाठी कारण एक चांद तुझ्या आडनावात आहेच ना चल तुझ्या आई बाबांशी बोलूयात काका कसा वाटला परफॉर्मन्स आणि आता थोड्याच वेळात निकाल लागेल काय मनात मी पण यात म्युझिक क्षेत्रात आहे आणि म्हणजे बापसे बेटा सवय निघाला एवढंच म्हणतो क्या बात आहे बरं अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट इथे आहे धवल जर आजचा महाविजेता झाला तर त्याला अर्थातच आयडिया सारेगमपची या पर्वाची ट्रॉफी मिळेल पण तेवढ्या वेळेस त्याचं काही भागणार नाही आहे एक अजून ट्रॉफी वेट करते आहे अनघा त्याची पत्नी सुद्धा इथे आहे अँड शी इज प्रेग्नंट तिलाच विचारत कसं वाटतंय आता ॲक्च्युली ओरडून जरा आवाज कोरडा आला आहे मला तर फारच आवडलं आत्ताचं गाणं आणि आधी ॲक्च्युली धवलनी सांगितलंही होतं की आम्ही लग्नाच्या आधीपासून कॉलेजमध्ये एकत्र होतो त्यामुळे मैत्रिणीपासून आता अर्थातच बायको आहे तेव्हा परतपासूनचा आत्ता प्रवास त्याचा मी बघितलेला आहे आणि मला खरं सांगायचं तर आय एम रिअली प्राऊड ऑफ हिम मला खूप अभिमान आहे त्याचा हा सगळा त्याचा प्रवास बघून आणि खूप आनंद होतो आहे आता मी काहीच बोलू शकत नाही आहे खरं आत्ता या पलीकडे आणि मला खात्री आहे तुम्हा दोघींना सुद्धा खूप आनंद होत असेल त्यामुळे धवल डोंट वरी रिझल्टचं तर काही टेन्शन घेऊ नको ती ट्रॉफी नाही तर ही ट्रॉफी तर नक्की आहे तुला अभिजीत थँक्यू सो मच आज तू भेटलास तिच्याशी बोललास म्हणून आम्हाला कळलं रे अख्ख्या पर्वत धवलनी बायकोची ओळख कधीच करून दिली नाही तो दिसतो कसा बघ ना कशी ओळख करून देईल म्हणून आम्ही त्याला कृष्ण म्हणतो ना अर्ध्या मुलींचे SMS त्याचे मिळाले नसते त्याला आज कळलंय फायनली ग्रँड फिनाले मध्ये नाही नाही मी ऑडिशनलाच डिक्लेअर केलं होतं की माझी बायको आहे माझं लग्न झालं नंतर एडिट करा सांगितलं असेल नाही नाही अजिबात एडिट नाही केलं एनीवे थँक्यू सो मच अभिजीत थँक्यू धवल थँक्स अ लॉट थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू यानंतर मी आमंत्रित करते सावनी रवींद्र हिला Oh,
सावनी धमाल उडवून दिलीस तू. आपण तुझ्या आईबाबांशी बोलूया, विचारूया त्यांना कसं वाटतंय. अभिजित पुणेरी पगडीत. अगं मी खरंच सांगतो, मला आधी ही पगडी नव्हती, तू पाहिलं असशील ना. हिचं गाणं ऐकून पुणेरीपणा इतका जागृत झाला की डोक्यावर पगडीच उगवली माझ्या एक. त्यामुळे बघ तुला किती सपोर्ट करतोय मी सगळ्या पुणेकरांचा प्रतिनिधी म्हणून. डॉक्टर रवींद्र घांगुर्डे तिचे वडील इथे आहेत. परफॉर्मन्स तर कडक झाला, तुम्हाला आवडला? हो अर्थातच छान झाला. आणि आत्तापर्यंत तिचा जो प्रवास आहे तो तुम्ही अर्थात बघताय, लहानापासून मोठी होताना तिला पाहिलंय. तर तो मी सांगतोच, पण त्याच्या आधी मी सर्व पाच कलाकारांना, स्पर्धकांना म्हणत नाही, मी शुभेच्छा देतो निकालासाठी. सगळे डिझर्विंग आहेत. सावनीचं मी आजपर्यंत पाहिलं आहे, ती एक आत्ममग्न कलाकार आहे. तिची स्पर्धा तिच्याशीच असते, तर त्या पद्धतीने तिची वाटचाल चालू आहे. यामध्ये परमेश्वराची कृपा आहे, तिला श्रेष्ठाचे गुरुजन लाभलेले आहेत आणि रसिकांचं प्रेम पण लाभलेलं आहे. या पर्वाच्या पूर्वी तिने जगभर प्रवास केलेला आहे, पण या माध्यमातून ती झीच्या माध्यमातून जी जगभर पोचली. कारण हे स्टेज जे आहे ते खूप अफलातूनच आहे, की ह्याचा रीच जो आहे तो खूप आहे. त्यामुळे मी झीला पण धन्यवाद देतो आणि सावनीला पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. क्या बात है काका, तुम्ही अगदी उत्तम बोललात. आणि मला खात्री आहे की प्रत्येक पालकाच्या, आज हे पाचही स्पर्धक जे आहेत ज्यांचे सगळ्यांचे पालक इथे उपस्थित आहेत, या प्रत्येक पालकाच्या मनामध्ये हीच भावना असेल की या पाच जणांपैकी सगळेच डिझर्विंग आहेत. मे द बेस्ट मॅन ऑर बेस्ट गर्ल विन. थँक्यू सो मच अभिजीत, आणि थँक्यू सो मच सावनी, आणि ऑल द बेस्ट तुला रिझल्टसाठी. आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार.
कल्लाटी भंडार दूर लोटून ते अंधार आलो दूरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार भंडार दूर लोटून दे अंधार काल दुरून रांगून डोंगर यंगून उघड दे विचार तल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार काल दुरून रांगून डोंगर यंगून उघड दे विचार
होता परफॉर्मन्स प्रसंजीत. थँक्यू थँक्यू. पण आत्ता या स्पर्धेच्या अशा अटीतटीच्या क्षणी तुला इकडे पाहताना आपल्या या आयडिया सारेगम पचा एका पर्वाचा पहिला महाविजेता अभिजीत कोसंबी, मला अभिजीत तुला रिक्वेस्ट करते की अभिजीतला विचार त्याला काय वाटतंय. मी मगापासून अभिजीतला इथे नाचताना बघतोय आणि मला असं वाटतं की मीच नाचतोय, कारण नावं तर सारखीच आहेत पण उत्साह एनर्जी सगळं काही तसंच आहे. अभिजीत जो प्रसंजीतचा अतिशय लाडका भाऊ आणि ज्याला प्रचंड अभिमान आहे, अभिजीत काय भावना आहेत मनात? उभ्या महाराष्ट्राला प्रेमाचा आणि आदराचा नमस्कार, या मंचाला नमस्कार, कारण या मंचानं ज्याला ज्याला स्पर्श केलाय त्याचं सोनं झालंय. आज माझ्या भावाचं सोनं होताना मी बघतोय, कारण 4 वर्षांपूर्वी त्यानं मला बघितलं होतं माझं सोनं होताना. मी सगळे स्पर्धक माझे चांगले मित्र आहेत, मी त्यांना खूप शुभेच्छा देतो मनापासून, एक कलाकार म्हणून आणि त्याचा लहान भाऊ म्हणून सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आई इथं आहे माझी. भावा, तुला जे सिद्ध करायचं होतं तू सिद्ध केलंयस. अजय अतुल सर यांची खूप कृपा आहे तुम्हा सर्वच कलाकारांवरती, तुझ्यावरती आणि माझ्यावरतीही. त्यांनाही नमस्कार, सर्व म्युझिशियन्सना खूप प्रेमाचा नमस्कार. थँक्यू 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 थँक्यू. मावशींना मी मगापासून बघतोय, त्यांच्याही भावना खूप दाटून आल्या आहेत आणि मगापासून त्या तशा गप्प बसल्यात, काय नक्की मनात चाललंय? मनात नक्की चाललंय म्हणजे खूप खूप मी धन्य झालेली आहे, कारण या कलाकार मुलांना मी जन्म दिला, पण अख्ख्या महाराष्ट्रानं यांची कला सिद्ध करून त्यांना कलाकार बनवलं, माझ्या जन्माचं सार्थक झालं, माझ्या कुटुंबियांचं सार्थक झालं आणि माझ्या मुलाचं जे एक मोठ्या मुलाचं म्हणजे प्रसंजीचं एक स्वप्न होतं की आई मी सिंगर होणार, गायक बनणार, आणि 4 वर्ष वयाचा असल्यापासून तो जे अखंडपणे आजपर्यंत तो जे त्यानं जे गायलं, गाण्याचा रियाज केला आणि त्याच्यातला कलाकार त्यानं सिद्ध केला, आणि तो कलाकार सिद्ध करण्यासाठी या झी मराठीच्या रंगमंचानं त्यांना आपल्या पंखाखाली घेऊन आज एक गरुड झेप घेण्यासाठी त्या मुलाला, माझ्या या मुलांना जी काही शक्ती दिलेली आहे ती शक्ती ते एकवटून इथून पुढे गरुड झेपच घेतील आणि झी मराठीचं ही नाव उज्ज्वल करतील, एवढीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. माऊलीनं असे आशीर्वाद दिल्यानंतर अजून काय होणार, तू अशीच भरारी घेशील मित्र. प्रिया, बॅक टू यू. थँक्यू सो मच अभिजीत आणि थँक्यू प्रसेनजी, थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. यानंतरचं गाणं घेऊन आपल्या समोर येतोय विश्वजीत बोरवणकर. देवा तुझ्या दारी आलो, जन्म जाई वाया, ए देवा दिली हाक उद्धार कराया, आभाची छाया तुझी समिंदराची माया. Moraya, 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 Moraya.
सुमिंदराची माया रूप तुझ चराचरा मंदी झाड येली पाना संग फूल तू सुगंधी भगताचा पाठीरा का गरीबाचा वाली माझी भक्ती तुझी शक्ती एक रूप झाली देवा दिली हाक उद्धार भाळाची छाया तुझी समिंदराची माया आहे आणि विश्वजीत रॉकिंग परफॉर्मन्स झालेला आहे. थँक यू सो मच. आपण विचारूया तुझ्या आई बाबांना काय वाटतंय. अभिजीत, माइंड ब्लोइंग परफॉर्मन्स आणि मला खरंच मनापासून आमच्या सगळ्यांतर्फे आम्हा सगळ्या प्रेक्षकांतर्फे सांगावं असं वाटतं. अजय अतुल सारख्या महान जोडगोळीने हे गाणं जेव्हा तयार केलंय त्याच्यानंतर असल्या परफॉर्मन्स नंतर हा माहोल त्यांच्याच समोर क्रिएट करणं हॅट्स ऑफ. आई बाबांना विचारूयात, भयंकर अभिमान वाटत असेल ना? खरं म्हणजे मी इतका भारावून गेलो की बोलतानाही थोडंसं घाईवरल्यासारखं होत आहे. असं म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, पण विश्वजीत जन्माला येण्यापूर्वीच त्याचं मी नाव विश्वजीत ठेवायचं ठरवलेलं होतं आणि आज तो ते सार्थ करतो आहे याला मला प्रचंड अभिमान आहे. मुलगा असावा तर असा. धन्यवाद. आणि अशा विश्व जिंकायला निघालेल्या मुलाच्या माऊलीला काय वाटत असेल त्यांनाच विचारूयात. खरंच त्याची जिद्द, चिकाटी आणि मेहनत खरंच वाखाणण्याजोगी आहे. खूप मला त्याचा अभिमान वाटतो. तू जेव्हा गात होता शेवटी सगळा मोर्या मोर्याचा गजर होत होता तेव्हा पूनमने मात्र हात जोडून डोळे मिटले होते. काय नक्की मागितलंस ग? काय एकच सांगते, आकाशातला चंद्र कशाला पाहू निरखून विश्वजीत नावाचा हिरा परमेश्वराने दिलाय मला पारखून. क्या बात है, क्या बात है गायत्री, क्या बात है, अप्रतिम. प्रिया, सारे गम मेगा फायनल मध्ये नाव घेतले तिने. नाही, मला आई बाबा, गायत्री, सत्यशील, आजी आजोबा, माझा भाऊ सत्यशील, गायत्री, आई बाबा सगळ्यांचा इतका सपोर्ट आधीपासूनच आहे. म्हणजे गाण्यात करिअर करणं हे ॲक्च्युली खूप रिस्की, कारण मी कुठेही जॉब नाही केला कधीच, मला पूर्ण वेळ गाणंच करायचं होतं आणि एवढी मोठी रिस्क आईबाबांनी तेव्हा घेतली. गायत्रीचा आता खूप सपोर्ट आहे, सत्यशील, आजी आजोबा सगळ्यांचंच प्रचंड सपोर्ट आहे मला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच अभिजीत आणि धन्यवाद विश्वजीत आणि तुला रिझल्टसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. आता निकालाची वेळ जवळ आलेली आहे. गेले काही महिने चाललेल्या या अटीतटीच्या स्पर्धेचा आता निर्णायक क्षण आलेला आहे. कोण आहे महाविजेता, महागायक की महागायिका,
या सर्व प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला मिळणार आहेत. मी पाचही स्पर्धकांना पुन्हा एकदा मंचावरती येण्याची विनंती करते. एका या सगळ्यांसाठी जोरदार टाया. आपल्या सगळ्यांचे आवडते परीक्षक अजय अतुल यांनाही मी मंचावरती येण्याची विनंती करते. एकदा आपल्या परीक्षकांसाठी जोरदार टाया. याचबरोबर आपले मुख्य प्रायोजक आयडिया सेल्युलरचे योगेश भिसे, AVP सेल्स हेड महाराष्ट्र आणि गोवा रिजन यांनाही मी मंचावरती येण्याची विनंती करते. यासोबत आपले प्रायोजक हिरो मोटोकॉपचे दानिश सिद्दीकी, रिजनल मॅनेजर महाराष्ट्र आणि गोवा रिजन यांना सुद्धा मी मंचावरती येण्याची विनंती करते. आणि आता ज्या क्षणाची आपण सगळेच जण गेले अनेक महिने आतुरतेने वाट पाहत होतो तो निर्णायक क्षण. आपले परीक्षक अजय अतुल यांना मी विनंती करते की त्यांनी या 10व्या पर्वाचा निकाल जाहीर करावा. तुम्हीच दिलाय कौल, कोण वाटतं? या 10व्या पर्वाचा महागायक आहे विश्वजीत बोरवणकर. योगेश भिसे यांना विनंती करते की त्यांनी उपविजेत्यांना आणि महाविजेत्याला चेक्स द्यावे. नेहा वर्माला मिळतोय झी मराठीकडनं 50,000 रुपयांचं गिफ्ट व्हाउचर. सावनी रवींद्र, सावनीलाही मिळतोय झी मराठीतर्फे 50,000 रुपयांचा धनादेश. प्रसनजीत कोसंबी, प्रसनजीतलाही मिळतोय झी मराठीतर्फे 50,000 रुपयांचा धनादेश. धवल चांदवडकर, धवललाही मिळतोय झी मराठीतर्फे 50,000 रुपयांचा धनादेश. विश्वजीत बोरवणकर, विश्वजीतला मिळतोय झी मराठीतर्फे 1,00,000 रुपयांचा धनादेश. कॉंग्रॅच्युलेशन विश्वजीत. मी दानिश सिद्दीकी यांना विनंती करते की त्यांनी महाविजेत्याला बाईकची चावी द्यावी. Na 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 na
हॅपी रायडिंग. मी अजय अतुल यांना विनंती करते की त्यांनी वामन हरी पेठे सन्स यांच्याकडून देण्यात येणारे प्रत्येकी 25,000 रुपयांचं सोनं चारही उपविजेत्यांना द्यावं. प्रसनजीत कोसंबी, नेहा वर्मा, धवल चांदवडकर आणि सावनी रवींद्र. आणि आता महाविजेत्याला वामन हरी पेठे सन्स यांच्यातर्फे 1,00,000 रुपयांचं सोनं. त्याचप्रमाणे टाटा क्रोमा यांच्याकडून देण्यात येणार आहे 1,20,000 रुपयांचं मेगा गिफ्ट हॅम्पर. मी अजय अतुल या दोघांनाही विनंती करते की त्यांनी चारही उपविजेत्यांना ट्रॉफी द्यावी. नेहा वर्मा, धवल चांदवडकर, प्रसनजीत कोसंबी आणि सावनी रवींद्र. आणि आता मी अजय अतुल या दोघांनाही विनंती करते की त्यांनी महाविजेत्याला ट्रॉफी द्यावी. विश्वजीत बोरवणकरला हिरो मोटोकॉपतर्फे पॅशन प्रो बाईक मिळाली आहे आणि आता मी देते ही महाविजेत्याची ट्रॉफी. विश्वजीत, मी प्लीज तुला 2 शब्द बोलण्याची विनंती करते. माझ्याकडे शब्द नाही आहेत अतुल दादा, अजय दादा, किती उपकार आहेत हे माझ्यावर तुमचे, झी मराठीचे आणि समस्त महाराष्ट्राचे, कारण आईबाबांचे, गायत्री, सगळे माझं कुटुंब खरंच. आणि मला हा दिवस आयुष्यात मी कधी विसरू शकणार नाही. तुमच्यामुळे आणि झी मराठीमुळे मी ऋणी झालो आहे अक्षरशः. म्हणजे मला कळत नाही मी काय बोलावं. आणि जबाबदारी नक्कीच प्रचंड प्रचंड वाढली. आधी होतीच, 4 महिन्यापूर्वी तुम्ही जेव्हा भेटला होता तेव्हापासून जी जाणीव तुम्ही करून दिली आहे ती आता हे हातात आल्यानंतर मला कळत नाही मी कशी ती पेलणार आहे. पण मी मरेपर्यंत जीवापाड प्रयत्न करीन तुमचे जे जे शब्द 4 महिने मी ऐकतो आहे ते जगण्याचा आणि ते गाण्यात उतरवण्याचा मी 110% प्रयत्न करणार आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक यू विश्वजीत. आम्ही सगळेच, आमच्या बरोबर सगळा महाराष्ट्र ज्या नावाची वाट बघत होतो किंवा जो महागायक कोण होणार याची वाट बघत होतो ते आज जाहीर झालंय. विश्वजीत महागायक झालाय. आमच्यासाठी हे 5ही महागायक आहेत ॲक्च्युली. हा तुम्ही लोकांनी ज्याला प्रचंड मताने मतं दिली आहेत आणि ज्याला तुम्ही सपोर्ट केला आहे त्यामध्ये विश्वजीत सरस होता. पण अदरवाईज आमच्यासाठी, आमच्या दोघांसाठी हे 5ही लोक महागायकच आहेत. अख्खं पर्व इतकं सरप्रायझिंगली वर खाली कोणी आज पुढे, कोणी उद्या मागे, कोणी पुढे, ट्विस्ट अँड टर्न्स आजपर्यंत मला नाही वाटत आम्ही कधी पाहिले होते. बिकॉज आज हा उजवा चालला आहे, उद्या तो उजवा चालला आहे. बिकॉज आम्ही स्वतः दोघंजणं सुद्धा बऱ्याच वेळेला की असं एक छापलं जातं ना एखादं नाव असं छापलंच जात नव्हतं. बिकॉज प्रत्येकजण प्रत्येकाला इतकं सुंदररित्या कॉम्पिट करत होता. आणि ही कॉम्पिटिशन आमच्या नंतर एक गोष्ट लक्षात यायला लागली की हा दुसऱ्याशी नाही आहे, ते स्वतःशी ज्या पद्धतीने करत आहेत तेच आमची इच्छा होती की ते त्यांच्याकडनं व्हायला हवं होतं. त्यांच्या कालच्या गाण्यापेक्षा आजचं गाणं किती बेस्ट असेल, नुसतंच बेस्ट नाही डिफरंट किती असेल ही एक चढावट लागली होती. आणि त्याच्यातनं एक 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 ज्या ज्या पद्धतीने सगळ्या लोकांनी गायलं
ॲक्च्युली स्पीकिंग तो एक ट्रॅप असतो, पण त्याच्यातनं जे सुटत आले सगळे छान, ते सगळे ह्याच्यात या पाच लोकांमध्ये आपल्याला दिसले. पण ह्याचा अर्थ जे होते ते सगळ्या चोवीसांपासून या दहानंतर ह्या पाचांपासून ह्या एकापर्यंत प्रत्येकाची स्वतःची अशी आयडेंटिटी नक्की आहे. माझ्या या अख्ख्या पर्वामध्ये मला सगळ्यात जास्त आनंदाची गोष्ट ह्या गोष्टीमुळे वाटते की प्रत्येकाला जी स्वतःची आयडेंटिटी आहे, लाईक उदाहरणादाखल आत्ता सांगायचं म्हटलं तरी आत्ता जरी आपल्यात नसला तरी मयुरेशची स्वतःची आयडेंटिटी, दीपिकाची आहे, म्हणजे आता पाचात नव्हते पण प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने जे जे काही प्रूव्ह केलं ते इतकं सुंदर होतं. त्यामुळे हे अख्खं पर्व आमच्या सगळ्यांसाठी अत्यंत लक्षात राहण्यासारखं झालं. आय एम रिअली व्हेरी 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 प्राऊड ऑफ यू विश्वजीत. मला खरं तर पाचही जणं खूप छान गात होते. डिप्लोमॅटिक स्टेटमेंट नाही आहे पण पाचही जणं राहता सगळे 24 जणं खूप जवळचे होते, कारण माझ्यासाठी हा एक पहिला अनुभव होता या मंचावरती येऊन एखाद्या रियालिटी शोचं अँकरिंग करण्याचा. जसं मला यांना सांभाळून घ्यायचं होतं तसंच ह्या सगळ्यांनी सुद्धा मला खूप सांभाळून घेतलं. तो अप्रतिम गायक आहे, माझा खूप चांगला मित्र आहे. फक्त मला एक रिक्वेस्ट आहे विश्वजीतला, मला एक सांगायचं आहे की आम्हाला कधीच विसरू नकोस, तू एवढा मोठा गायक झाला आहे, तू छान गायक झाला आहेस, तर आपण सगळे असेच एकत्र राहू, एकत्र छान कार्यक्रम करू, कामं करू मोठी, आणि वी लव यू, आय लव यू अ लॉट. खरंच सांगतो, गेली 4 महिने जे काय आम्ही सर्वांनी मिळून कष्ट केले, ज्या पद्धतीनं गायलो, ते सगळं स्पर्धेचं टेन्शन, ते सगळे दिवस आठवत आहेत, आणि फायनली खूप चांगल्या प्रकारे ही कॉम्पिटिशन आज संपली आहे, विश्वजीत जिंकलाय, त्याचा खूप खूप आनंद आहे. खरंच मला खूप खूप छान वाटतंय, आणि आत्ता तुझा खरंच खूप खूप अभिमान वाटतोय, अँड यू सिरियसली डिझर्व द क्राऊन. कॉंग्रॅच्युलेशन्स, कीप इट अप. कॉंग्रॅट्स. आणि आम्हाला प्लीज विसरू नकोस, आपण सगळेजण एकत्र खूप छान प्रोग्राम्स करू, आणि सो प्लीज प्लीज आम्हाला विसरू नकोस, आणि असाच मस्त गात राहा, आमच्या सगळ्यांच्या बरोबर पण गात राहा. पाची गायक अप्रतिम गायले. मेगा फायनलचा इव्हेंट खूप मस्त झाला. मला असं वाटतं जिंकणं हरणं हा विषय नाही आहे. आता एक बॉन्ड मला असं नेहमी वाटतो की सारेगमच्या स्टेजवरनं जेव्हा पुढे एक सांगीतिक करिअर म्हणून बघायचं असतं ना, तर माझी टीम विश्वजीत आणि ह्या सगळ्या 5 लोकांसाठी कायम उपलब्ध आहे. आम्हाला सगळ्यांना त्या निकालाचा खूप आनंद झालेला आहे. मगाशी जे अजय सरांनी सांगितलं की एक गाणं प्रत्येकाला मिळवं, सगळेच छान गात आहेत, पण आता आहेत ती गाणी, रेकॉर्डेड गाणी आपण गातच आलो, नवीन गाणी त्यांना एक चॅलेंज असतं कुठच्याही सिंगरसाठी, कारण त्याच्यासाठी ते कोणी आधी गायलेलं नसतं. ती गाणी पण त्यांच्याकडनं छान पद्धतीने त्यांनी गावीत, आणि आपल्यासमोर त्यांचीसुद्धा नवीन नवीन गाणी, एस्टॅब्लिश सिंगर ते होईपर्यंत आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळत हीच इच्छा. आम्हाला सगळ्यांनाच खूप अभिमान, डेफिनेटली अभिमान वाटतो की तो आज विजेता झाला आहे. तर कमलेश आणि सत्तू यांचे पण मी नक्की आभार मानेन की त्यांनी पण खूप चांगल्या उत्तम टिप्स त्याला दिल्या आहेत, आणि सुगम संगीताच्या त्याची वाटचाल अशीच उत्तरोत्तर चालत राहो अशी शुभेच्छा त्याला देतो. विश्वजीत महागायक झालेला आहे, प्रचंड अभिमान वाटतो आहे, आणि खरंच भरून आलेला आहे, आणि ही पहिली पारी असं म्हणून त्याला पुढे जग जिंकायचं आहे. विश्वजीत तुला खरंच खरंच मनापासून शुभेच्छा. सगळेच महागायक आहेत ह्या पर्वातले, कारण आम्ही जेव्हा इकडे 24 जणं सिलेक्ट झालो होतो तेव्हाच अजयदादा अतुलदादांनी सांगितलं होतं की आम्ही ऑलरेडी विनर्स आहोत. तर मला एवढंच म्हणायचं की आम्ही 5 महागायकच आहोत, फक्त मी यांचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आज हे स्वीकारतोय. मराठी सारेगमप याचं 10व्या पर्वाचा महागायक मी ठरलो आहे. मी महाराष्ट्राचे खूप आभार मानतो, आणि मला पॅशन प्रो आज मिळाली आहे, सो आय एम व्हेरी हॅपी. मी आहे मुंबई जामूत, आता सगळ्यांना माहिती की ट्रॅफिक केवढं असतं मुंबईत, आणि आय थिंक दिस इज द बेस्ट गिफ्ट आय कॅन अ मुंबईकर कॅन गेट, कारण आय कॅन ट्रॅव्हल अ लॉट, पटकन मी पोहोचू शकतो. आणि पुन्हा एकदा सर्व 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 महाराष्ट्राचे ज्यांनी मला वोट केलं, अजयदादा, अतुलदादा आणि सगळे स्पॉन्सरर्स, झी मराठीचे अत्यंत मी ऋणी आहे, मला हा किताब दिला, आणि मी वचन देतो की ह्यापुढे गायनाने माझ्या सर्व रसिकांना असंच एंटरटेन करेन. थँक्यू सो मच.